काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलतायत, थेट जाऊयात. इसकी पूरी चौकसी होना चाहिए, राज्य के गृहमंत्री ने और राज्य के मुख्यमंत्री ने इसकी दखल लेना चाहिए और वास्तविकता राज्य के जनता के सामने रखना चाहिए. नहीं तो ये मामला विधानसभा में उठाएंगे, राज्य के गृहमंत्री का हम रिजाइन मांगेंगे. मैं उस विषय पे नहीं जाना चाहता, ये विषय हमारे महाराज के लिए. अजून कुठली त्या विषयावर नाही, प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि अजून जागा वाटपाचं कुठलंही पुढे गेलेलं नाही. बघा, आम्ही आमची भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मांडलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ह्या तिथली ती जी काही परिस्थिती असेल त्या त्या परिस्थितीच्या आधारावर काँग्रेस लढेल, काही ठिकाणी स्वबळावर पण लढेल, अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज नाही एक वर्षाच्या पहिलेच मांडलेली आहे. ते सांगत आहे तुम्हाला की जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारावर काँग्रेस पक्ष निर्णय घेईल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये या निवडणुका लागू शकतात असं संकेत फडणवीस यांनी काल दिले. फार लवकर होतात फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे, कारण की गेल्या वर्ष सव्वा वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण घेतल्या नाहीत. आदरणीय फडणवीस साहेब, हे कुठल्या लोकशाहीला पोषक आहे? आणि त्याच्यामुळे आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घ्यायचं सांगताय, फार लवकर होत आहे तुमच्या हिशोबानं. त्यामुळे तुम्ही घेणार की नाही घेणार हा एक प्रश्न अजूनही राज्याच्या जनतेच्या समोर आहे. कारण की पहिल्यांदा या लोकशाहीमध्ये प्रशासक आणि शासन या पद्धतीचा हा कारभार जेव्हा चालतो आहे तर आज ग्रामीण भागातली अवस्था फार गंभीर आहे, शहरातली अवस्था गंभीर आहे. आपण ज्या नागपूरमध्ये आहे तिथं आज पिण्याचं पाणी लोकांना नाही मिळत आहे. काय परिस्थिती आहे आपण पाहतो आहे, नागपूरच नाही तर प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांनी म्हणाले तर आम्हाला वाटतं की ते फार लवकर बोलले, लवकर झाल्या पाहिजेत निवडणुका. ही आमची भूमिका अनेक दिवसाची आहे. सांगितलं ना आम्ही तुम्हाला, प्राथमिक चर्चा झालेली आहे. आता आमच्या तीन तीन लोकांची कमिटी आम्ही देणार आहोत, नऊ लोकांची कमिटी बनेल आणि कमिटीमध्ये प्रत्येक लोकसभाने आहे त्याच्यावर चर्चा केली. अकोल्यामध्ये जी दंगल झाली त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये पण एक प्रकार झाला, त्र्यंबकेश्वर मधून पण काही बातम्या येत आहेत. फडणवीसांनी म्हटलंय की महाराष्ट्रात दंगली घडवू देणार नाही, आमचा तर ते असं म्हणतात गृहमंत्री पदावर. त्यांना मला अकोल्याचा सवाल विचारायचा आहे की अकोल्यामध्ये जेव्हा सोशल मीडियावर चॅटिंग चाललेली होती आणि एकाने त्यांच्या अल्ला वगैरेच्या बद्दलच्या घाणेड्या शिवा टाकल्या, त्याच्यामध्ये ते पोलीस स्टेशनला गेलेत आणि पोलीस स्टेशनला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ते गेलेत त्याच्या दुसऱ्या भागामध्ये एका या गरीब नवाज लिहिलेल्या ॲटो चालवणारा हिंदू पोरगा होता, त्यालाच आपल्या हिंदू लोकांनी मारलं आणि त्या हे घटना माहीत असताना त्या ठिकाणी पोलीस एक तासाने पोचली. मग आता फडणवीसांना माझा सवाल असा आहे की पोलीस प्रशासन घडवत आहे महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान हे झगडे घडवण्याचा एक षडयंत्र सरकारच्या वतीने चाललं आहे का? हा आरोप आमचा आहे. त्यामुळे या घटनेला आम्ही स्वतः अकोल्याला जाणार आहे आणि मी सगळी त्याच्यामधली माहिती, कारण महाराष्ट्रात हिंदू मुसलमान किंवा बौद्ध हिंदू अशा कुठलीही भांडणं होता कामा नये. महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचारधारेचं आहे, सर्वधर्म समभावाचं महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची परंपरा एक वेगळी आगळी परंपरा आहे. या महाराष्ट्रामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून शासन या पद्धतीच्या घटना घडवून घेते. आमचा सवाल आहे, एक तास पोलीस तिथं का पोहोचले नाहीत आणि त्याचं उत्तर फडणवीसांनी आम्हाला दिलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि वरून आपणच सांगायचं की दंगली घडवणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, या पद्धतीचा आव आणण्याचं काम फडणवीस साहेब करू नका, हे आमची सल्ला तुम्हाला आहे. भाऊ, राज ठाकरे कर्नाटक मुझे पता नहीं उनका विश्लेषण क्या है. चलो बैठक में क्या हुआ है, तीनों पक्ष मिलके 16-16 का कुछ फार्मूला डिसाइड हुआ है? अभी कोई उस तरह का डिस्कशन नहीं हुआ, प्रायोगिक चर्चा हुई है. अभी तीन तीन लोग हम लोग उस समिति में देंगे, नौ लोगों की एक समिति बनेंगी और पूरे लोकसभा नहीं है वो लोग उस तरह का मेरिट के आधार पर डिसीजन लेंगे. और मुझे लगता है कि
ये 15-20 दिन के अंदर ये सब रिपोर्ट आएगा और उसके बाद में बैठकर उसमें निर्णय लिया जाएगा। बिल्कुल ना, आमचीच जागा आहे ती, आम्हीच लढू। महाराष्ट्र देखो, अकोला का मैं पूरे नजर रखा था जब घटना हुई, चैटिंग के बाद वहाँ पे जो उद्रेक हुआ है, जिस तरह से अल्लाह को गली देने का कार्यक्रम जिस लड़के ने किया था, उसके बारे में पुलिस स्टेशन में कुछ मुस्लिम लड़के वहाँ पर पुलिस स्टेशन में पहुँचे, लेकिन उसी समय में उधर रिपोर्ट दायर हो ही रही थी, तो इधर दूसरे एरिया में दंगा चालू हो गया। एक ऑटो पे या गरीब नवाज लिखा था, उसके उसको चलाने वाला हिंदू लड़का था, उसको मुस्लिम करके मारा गया और वो घटना सबके सामने, लेकिन पुलिस एक घंटा बाद क्यों पहुंची, ये सवाल वहाँ पर है। और हम राज्य के फडणवीस जो गृह मंत्री है उनको सवाल करना चाहते कि ये कहते कि हम दंगा करने वालों को छोड़ेंगे नहीं, तो फिर तुम्हारी पुलिस ने दंगा करवाया क्यों, एक घंटा लेट पहुंची पुलिस, उसका जवाब क्यों नहीं पूछा गया? और इस तरह का तनाव बना के रखना ये अच्छी बात नहीं। क्यों नहीं सरकार वहाँ पहुंची, क्यों नहीं लोगों को समझौता करवाया, क्यों कर्फ्यू लगाना और शहरों का विकास रुकवाना? ऐसे भी प्रशासक बिठा के रखे हैं शहरों में, महानगर पालिका अकोला में, क्या सरकार क्यों नहीं पहुँची? वहाँ का पालक मंत्री क्यों नहीं पहुँचा, खुद ही पालक मंत्री वो वहाँ के, क्यों नहीं पहुँचे वहाँ पर? ये सवाल हम उनको पूछना चाहते हैं, क्यों क्यों नहीं सब लोगों को मिलाकर वहाँ पर शांति प्रस्थान करने का काम क्यों नहीं किया गया? हमारा सवाल यह है कि सरकार और प्रशासन मिलकर इस तरह के महाराष्ट्र के शाहू फुले अम्बेडकर विचारधारा के महाराष्ट्र में बौद्ध और हिंदू और मुसलमान हिंदू ऐसे झगड़े लड़ाने का बीजेपी अगर कोशिश करे तो महाराष्ट्र की जनता इनकी कोशिशों को नासफल करेंगी, क्योंकि महाराष्ट्र ये विचारधारा का राज्य है, वह हमेशा यहाँ बंधुत्व का और समता का हमेशा सम्मान किया गया है और महाराष्ट्र की जनता उसी तरह की है। ये सरकार बीजेपी जिस तरह से सरकार में बैठकर इस तरह का खेल खेलती है, ये कदापि महाराष्ट्र की जनता इसको एक्सेप्ट नहीं करेगी। ममता बॅनर्जी ने म्हटले की आम्ही काँग्रेसला मदत करू अशा पद्धतीने ते आता राष्ट्रीय पातळीवर त्याच्यावर जी चर्चा होईल ते आता मी इथं बोलून काही अर्थ नाही। पहिली गोष्ट, कुरुळकर हे आरएसएसशी संबंधित आहे आणि आरएसएस बरोबर, आरएसएस तर हे वैचारिक संस्थान आहे, संस्था आहे, अशा पद्धतीचा आरएसएसचा व्यक्ती ज्या देशाची माहिती पाकिस्तानला देत असेल, आपल्या दुश्मन देशाला देत असेल, याच्यावर आरएसएसनीच खरं उत्तर दिलं पाहिजे। आणि मग काय म्हणतात आरएसएसवाले की आमचा काही त्याच्याशी संबंध नाही, जो आरएसएससाठी तिथं जाऊन भाषणं करतो होता तो सांगतो आहे स्वतः कुरुळकर की माझी चौथी पिढी आहे, आम्ही आरएसएसशी जुडलेला आहोत, आणि आरएसएसकडून आता उत्तर येतं की त्याचा आमचा संबंधच नाही। म्हणजे काय नेमकं आरएसएसने याच्यावरचं सांगितलं पाहिजे आणि जे वास्तविकता सांगितलं पाहिजे, ते सत्य बोलणारे लोक आहेत आरएसएसचे लोक, तर सत्य त्यांनी मांडलं पाहिजे। पण अशा पद्धतीचे विध्वंस लोक, देशाला बर्बाद करणारी व्यवस्था कुरुळकरच्या माध्यमातून जे निर्माण झाली, देशातली माहिती पाकिस्तानला देण्याचं काम ते करत होते, त्यावेळेस आरएसएसला हे माहिती नव्हतं का, केंद्रातल्या सरकारला माहिती नव्हतं का, हे सवाल आहेत। त्यामुळे त्याला उत्तर केंद्राच्या आणि आरएसएसने, केंद्राच्या सरकारने आरएसएसने द्यावेत। एकूणच परिस्थिती बघितला आणि कर्नाटकचे निकाल लागले, तुम्हाला वाटतं ऑक्टोबरमध्ये राज्य सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेईल? मी मग सांगितलं काय वाटतं तुम्हाला, काय अशी शक्यता वर्तवली जात आहे की कर्नाटक निवडणुकीनंतर आता राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये घेतली गेली? आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगितली, आम्ही एकदा नाही अनेकदा सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या, सरकारला विधानसभेतही आम्ही मागणी केली, पण सरकार मुद्दाहून वेळ काढत आहे, कारण की आता बीजेपीला माहिती आहे की त्यांचं लोकांबद्दल, लोकांचं त्यांच्याबद्दलचं आज जिथे मत आहे आणि जो काही वातावरण बीजेपीनं आम्हीच सगळं करू शकतो, 56 इंचीच करू शकतो, आता त्यांची 56 इंची लोकांना कळली, म्हणून आता कर्नाटकाचं नाटक हे सगळीकडेच पसरलेलं आहे आता, आणि बीजेपीला आता प्रत्येक ठिकाणी त्यांचं पानिपत व्हायला ठरलेलं आहे, आणि म्हणून निवडणुकीपासून पळत आहे। लोकशाहीला न मानणारी बीजेपी हे या स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपल्याला पाहायला मिळत आहे।
एक एक दीड दीड वर्ष तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करत नाही. ग्रामीण भागातली परिस्थिती वाईट आहे, शहरातल्या भागातली परिस्थिती. ग्रामीण भागातही पिण्याचं पाणी नाही, शहरात पिण्याचं पाणी नाही, अवस्था झालेली आहे. आणि लोकशाहीला आम्ही लोकशाहीचे पायी कळत असं सांगणारं हे जे भाजप आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं खरं दर्शन होते आहे की अगर 25 वर्ष तुम्ही ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नसाल तर तुम्ही हे दुर्दैव्य आहे महाराष्ट्रासारख्या पुरोग्रामी राज्याचं. आता त्यांच्या मनात काय हे कळायला कारण नाही ना. देशाच्या जनतेने भाजपला ओळखलं नव्हतं, आता कळलं देशाच्या जनतेला की भाजप किती खोटारडा पक्ष आहे. आम्हाला आमचं तर स्वागतच आहे, कारण की लोकशाहीच्या सिस्टीम मधल्या या निवडणुका झाल्याच पाहिजेत तर त्याला स्वागतच करावं लागेल. पण या ज्या निवडणुकांना उशीर होतो आहे त्याच्या मागचं कारण सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात गेलं म्हणून या सगळ्या निवडणुकांना उशीर होतो आहे. मला हे कळत नाही आहे की ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न होता, त्या आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी तातडीने निकाल काढायला सरकारने त्याच्यामध्ये भूमिका मांडली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबत आपण पाहतोय ते मराठा आरक्षणामध्ये त्यांचं कोटारी नाकारलं, त्याचं त्या सांगतात की त्यांनी जुन्या लोकांनीच करून ठेवलं. तर मग तुमचं सरकार आहे ना एक वर्षापासून, ते काय राज्याची तिजोरी लुटायसाठी गेलात तुम्ही तिथं? तुम्हीच घोषणा करत होता, तुम्हीच बिल आणलं होतं विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचं. ओबीसीच्या बद्दल तर तुम्हीच सांगितलं की 24 तासात मी निर्णय करतो, मला द्या सत्ता. तर 24 महिने झालेत. काल बावनकुळे म्हणाले की कर्नाटक विजयानंतर काँग्रेस जास्त अतिशयोक्तीपणा दाखवू नये, कारण इतर राज्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये भाजपच नंबर वन आहे. ठीक आहे ना, म्हणून त्यांना म्हणलंय आम्ही सांगितलं ना पुढे या, तर नाही तर मग सरकार बरखास्त करा, निवडणुकीच्या पुढे या म्हणजे मग अजून चालेल. समीर वानखेडेवर जी काही कारवाई सुरू आहे, काल फडणवीसांना विचारलं असं त्यांनी म्हटलं की मला याबद्दल काही माहिती नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य करावं अशा पद्धतीचं की समीर वानखेडेवर जी काही चौकशी चालू आहे ती मला माहिती नाही, हे खऱ्या अर्थानं बालिशपणाचं कृत्य आहे. त्याच्यामुळे गृहमंत्र्याला ही सगळी माहिती असली पाहिजे. राज्यातल्या या सगळ्या घटनेला, राज्यात काही बदमाश लोक असतील, राज्यात चांगल्या लोकांवर कारवाई होत असेल, तर निश्चितपणे गृहखात्याकडे ही माहिती असलीच पाहिजे. आता गृहमंत्रीच म्हणतात की नाही, आता ते ED आणि CBI करत असतील तर आम्हाला माहिती नाही, पण हे राज्य सरकारला माहिती असते गृह खात्याकडे या सगळ्या. महाविकास आघाडीचा पोपट मेला अशी असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. संजय राऊत त्यावर म्हणाले की शिंदे गटाचा पोपट मेले. मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. 16 आमदारांच्या पत्रकार संदर्भामध्ये काल जेव्हा विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा त्यांनी म्हणलं की मी नियमानुसार आणि संविधानानुसार जे काही आहे त्यानुसार मी कारवाई करीन, पण याला उशीर होऊ शकतो. तुमची काय मागणी आहे? तुम्ही म्हणता की लवकरात लवकर. नाही, आम्हाला अध्यक्षाचे अधिकार आहेत, पण माननीय सुप्रीम कोर्टाने विशेष करून मी तुम्हाला ते काही हे होईल तर त्याच्यात मी सांगतो की ज्यावेळेस हे तर अध्यक्ष नव्हतेच, नरहरी झिरवळ त्यावेळेस अध्यक्ष होते. नरहरी झिरवळनी जेव्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं त्यावेळेस यांचा वकील त्या ठिकाणी गेला आणि माननीय न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचं पालन आम्ही करू या पद्धतीचं विलिंगनेस त्यावेळेस विधानसभा अध्यक्षाच्या वतीनं केलं गेलं होतं. माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही आत्ता त्याच्यातले निर्णय दिलेले आहेत त्याला माननीय विधानसभा अध्यक्षाला एक चाकुरी ठरवून दिलेली आहे, कारण की अध्यक्षांनीच त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की बा तुम्ही आदेश द्याल ते पालन आम्ही करू. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यातले काही चाकोरी तयार करून दिली, त्याच चाकोरीमध्ये अध्यक्षाला काम करावं लागेल, नाही तर अध्यक्षाला त्यांच्या चाकोरीत काम करायची गरजच नव्हती. मी त्या गोष्टीला मान्य करतो, पण जेव्हा अध्यक्षच त्या काळातले आणि त्याच्या निर्देशाच्या आधारावर झालेलं आहे त्याच्यामुळे 90 दिवसाच्या आत या प्रकरणाला निकाली काढावंच लागेल. आणि नाहीतर ते सुप्रीम कोर्ट आणि अध्यक्ष आहेत, तर त्यांचे अधिकार आहेत वेगळेवेगळे, त्याच्यावर आपण जास्त प्रतिक्रिया करायचं काही कारण नाही. 16 आमदार निलंबित होने के बाद भी सरकार बची रहेगी ऐसा कौन बोलता है? मुझे क्या पता अजित पवार के मन में क्या है, मुझे क्या पता है, तो अजित पवार को पूछिए आप. नागरिक ने कहा है कि जो कार्रवाई होगी वो तो होगी पर उसको समय लग सकता है. वही मैं आपको यही कहना चाहता हूँ कि ये नार्वेकर जी बाद में अध्यक्ष बने, उसके पहले में नरहरी झिरवड़ थे. जब ये प्रकरण सुप्रीम कोर्ट में आया
और ये पांच बेंचों के सामने जब ये प्रकरण आया तब नररी झिरवड़ के वकील सुप्रीम कोर्ट में पहुंचे। उन्होंने कहा कि जब सुप्रीम कोर्ट जो भी हमें आदेश देंगे उसका पालन हम करेंगे, उसके आधार पर जो भी सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिए हैं उसका पालन अब करना अपने को कंपलसरी हो चुका है। नहीं तो आदेश के पावर उनके दायरा अलग है, कोर्ट का दायरा अलग है, लेकिन अब हमने विलिंगनेस जब दिया था तो उसी के दायरे में हमको काम करना पड़ेगा, जो 30 दिन के अंदर में इसको डिसीजन देना पड़ेगा। और अध्यक्ष और माननीय सुप्रीम कोर्ट उनका मामला है, उसमें हम ज्यादा बात करना अच्छी बात नहीं। विरोधक म्हणतात की लवकर निर्णय घ्या या संदर्भामध्ये, सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्ही अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव आणताय या बाबतीत। आम्ही कुठं म्हटलंय, आम्ही सांगितलं की जे सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेले आहेत त्याचंच आम्ही सांगतोय। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की अध्यक्ष आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये आम्हाला जास्त बोलायचं नाही आहे। जे काही त्यामध्ये ठरलेलं होतं, जे त्यावेळेच्या अध्यक्षांनी जे काही माननीय सुप्रीम कोर्टाला ॲफिडेविट करून दिलेलं होतं